एकनाथ खडसेंची भाजप निष्ठा कायम। जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाच्या नावनिश्चितीसाठी आयोजित बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना चुकले खडसे। राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी खडसेंच्या तोंडी आला भाजपचा उल्लेख। त्यानंतर उपस्थित नेत्यांमध्ये एकच हशा। तेव्हा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की अजूनही डोक्यातून जात नाहीये त्यांच्या। खडसेंनी पण हसतच 40 वर्ष झाले असं सांगत नेली वेळ मारून। पुन्हा नवीन टीव्हीवर आता 40 वर्ष नवीन घ्या किती पक्के असला तरी चालेल। 40 वर्ष पुनर्वल महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढवल्या। 21 पैकी 20 जागांवर आम्ही विजय मिळवला आणि आता चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या संदर्भामध्ये बैठक आमची झाली। माननीय पालकमंत्री आणि आमचे संचालक त्याच्यामध्ये उपस्थित होते। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला 3 वर्ष आणि शिवसेनेला 2 वर्ष आणि या काँग्रेसला उपाध्यक्षपद 2 वर्ष शिवसेनेला 2 वर्ष आणि 1 राष्ट्रवादीला अशा स्वरूपाचं फॉर्म्युला ठरलेलं आहे आणि याप्रमाणे उद्या निवडणुकीसाठी आमच्या संचालकांना सूचना देण्यात येईल। हा निर्णय स्थानिक पातळीवरती घेण्यात आलेला आहे का राज्य पातळीवरती घेण्यात आलेला आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने आणि माननीय अजितदादा पवार यांनी मला दिलेले आहे। त्यामुळे माझ्या पातळीवरच हा निर्णय त्यांच्या आदेशानुसार झालेला आहे। जो काही निर्णय झालेला आहे त्यांच्याशी मी शेअर करणार आहे। काय निर्णय झाला शिवसेनेचा चेअरमन पद किंवा भारतीय जनता पार्टी आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं चेअरमन पद हे तो पक्ष मिळून ठरवेल आणि त्या माध्यमातून काँग्रेस उपाध्यक्षपदाचा उमेदवार देईल। नाव कुणाला समोर येत आहे ते माळ घरात पडणार आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे? राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 चे 11 संचालक चेअरमन पदासाठी इच्छुक आहे। अंतिम निर्णय उद्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी जाहीर करू। महिला असेल तर अजून त्याच्या आधी ठरेल। रात्र तर काढून देणार।